बोरगाव नगरपंचायतीवर पुन्हा सत्ताधारीच अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण जाहीर बोरगाव तालुका निपाणी येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी हिंदुळ वर्ग तर उपाध्यक्ष पदासाठी सामान्य महिला आरक्षण जाहीर झाले आहे काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या उपाध्यक्ष निवडीला अखेर कोर्टाने हिरवा कंदील दाखविला आहे त्यामुळे युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाकडे पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर पुन्हा आम्हीच म्हणून सत्ताधारी गटाने हालचाल सुरू केली आहे बोरगाव नगरपंचायतीवर उत्तम पाटील यांच्या गटा सरकारची सत्ता आहे एकूण सदस्य संख्या सतरा आहे यामध्ये उत्तम पाटील गटाकडे तेरा तर विरोधी भाजपची चार सदस्य संख्या आहे शासन नियुक्ती तीन सदस्य भाजपचे असले तरी देखील त्यांना मतदान करण्याचा अधिकार नसल्याने भाजप आघाडीची दोन्ही पदे हस्तगत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे जाहीर आरक्षणानुसार नगराध्यक्ष पदासाठी नगरपंचायतीमध्ये चार जण दावेदार असून उपाध्यक्ष पदासाठी तीन जण शर्यतीत आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक अधिकारी म्हणून निप्पाणी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची नेमणूक झाली असून लवकरच निवडीची तारीख घोषित होणार असून अध्यक्ष उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळात पडणार याकडे परिसराचे लक्ष लागून राहिले आहे